नमस्कार, मी सौ नीलम प्रशांत कुबल, वास्तुमांगल्य कन्सल्टन्सीतर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आज मी त्यांच्यासाठी व्हिडिओ आणले आहे ज्यांनी मला मागे फोन करून बऱ्याच वेळा विचारलं होतं. कारण मागे एक मी व्हिडिओ टाकली होती, वस्तू घरात हरवली असेल आणि सापडत नसेल तर त्याच्यासाठी मंत्र दिला होता, आणि तो मंत्र जर घरातच वस्तू असेल तर ती नक्कीच सापडते किंवा मिळते असं मी सांगितलं होतं. आणि खरंच मला त्या व्हिडिओवर इतका छान रिस्पॉन्स मिळाला, चांगले चांगले कमेंट्स आले, भरपूर जणांनी ते अप्लाय केलं आणि त्यांना रिझल्टही चांगला मिळाला हे त्यांनी मला कमेंट करून सांगितलं. तर खरंच त्यांची मी खूप खूप ऋणी आहे. अशाच छान छान कमेंट करत राहा, मला खरंच खूप आवडेल. तुम्ही तुमच्या कमेंट वाचून बरं वाटतं की आपण सांगितलेल्या गोष्टींचा सगळ्यांना फायदा होतोय, आणि ते जेव्हा तुम्ही तुमच्या तोंडून सांगता, मी म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमच्या तोंडून सांगता, तेव्हा खूप आनंद होतो, मन अगदी प्रसन्न होतं. आणि अजून काहीतरी सांगण्याची किंवा अजून काही काही छान छान गोष्टी, नवीन नवीन तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगण्याची एक अजून एक प्रेरणा मिळते त्याच्यासाठी. तर हा झाला मागचा विषय, परंतु आज मी त्या लोकांसाठी फोन करेन. कारण तेव्हा मला सतत फोन येत होते, काहींना वस्तूंबाबत विचारायचं होतं तर मी त्यांना सांगितलं होतं की व्हिडिओमध्ये जो मंत्र आहे तोच बोला, त्याच्याने तुम्हाला प्रचिती येईलच. पण काही लोकांनी मला म्हणजे माणसांबद्दल, म्हणजे त्यांच्या घरातल्या व्यक्ती ज्या बाहेर गेल्या आहेत किंवा कुठे घर सोडून गेल्या आहेत, रागांनी गेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी फोन केला होता. तर तो व्हिडिओ मी ॲक्च्युली टाकला होता, घरात वस्तू हरवली असेल तर सापडत नसेल तर काहींनी चोरी झाली आहे म्हणून फोन केला, तर काहींनी आमची माणसं गेलेत रागाने किंवा घर सोडून गेले, त्यांच्यासाठी काही असेल तर सांगा असं म्हणून केलेला फोन. तर पहिली गोष्ट म्हणजे वस्तू असो माणूस असो, कसं असतं की आपली जी 27 नक्षत्रं आहेत तर ती चार भागामध्ये डिवाईड झालेल्या आहेत. एक अंध नक्षत्र, एक मंदलोचन नक्षत्र, एक मध्यलोचन नक्षत्र आणि एक सुलोचन नक्षत्र या चार प्रकारांमध्ये मोडतात. आणि मग त्या चार प्रकारांमध्ये कोणत्या नक्षत्रामध्ये माणूस गेला आहे, वस्तू म्हणा किंवा माणूस म्हणा, जर चोरी झाली आहे वस्तू किंवा माणूस बाहेर गेलाय, आपलं कोण आपल्या घरातील व्यक्ती या कुठल्या नक्षत्रात नक्की बाहेर पडली आहे, तर त्याच्यावरून मग बघितलं जातं की ते नक्षत्र कुठल्या प्रकारात मोडतं, आणि मग त्या प्रकारावरून ते नक्की व्यक्ती किंवा चोरी झालेली वस्तू मिळेल की नाही, किंवा मिळणार असेल किंवा ती व्यक्ती कुठे गेली असेल तर ती कोणत्या दिशेला असेल, हे साधारण ठोकताळे त्याच्यावरून तपासले जातात. तर खास करून मी त्या व्यक्तींबद्दल बोलेन की जर कुठलीही व्यक्ती रागाने घर सोडून गेली आहे किंवा हरवली आहे किंवा अजून काही गोष्टी असतील, तर मी म्हणत नाही की रागाने व्यक्ती जाते, तर काही वेळा येतात रिटर्न, काही चुकीच्या गोष्टी घडतात. तर फक्त आपल्याला एवढं बघायचं आहे, जर ती व्यक्ती गेली असेल तर नक्षत्र वगैरे बघणं ही नंतरची गोष्ट आहे. पण मी साधारण एक उपाय आज तुम्हाला सांगते, जर आपल्या घरातील व्यक्ती रागाने असू दे किंवा स्वतःच्या मनाने असू दे कुठल्याही कारणाने, किंवा हरवली असू दे, ठीक आहे, घर सोडून गेलेली असू दे किंवा हरवली असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे की नक्षत्र बघणं वगैरे हा नंतरचा पाठ झाला, पण घरातल्यांनी लगेच काय करायचं आहे की त्यावेळी त्या व्यक्तीचा फोटो घ्यायचा आहे, आणि तो फोटो आपल्या देवाऱ्यामध्ये, जो पण तुमचा देवारा जिथे असेल तिथे त्या देवाऱ्यामध्ये तो फोटो पालथा ठेवायचा आहे. म्हणजे व्यक्तीचा जर फोटो इथे फोटो आहे तर तो असा पालथा देवाऱ्यात ठेवायचा आहे, आणि त्याच्यावर एक नारळ ठेवायचा आहे, ठीक आहे. आणि तो नारळ ठेवल्यानंतर देवाला, आपल्या कुलदैवताला किंवा आराध्य दैवताला, जे पण देव आहेत त्यांना तुम्हाला नमस्कार करून मनोमन प्रार्थना करायची आहे की ही जी माझी व्यक्ती घरातून गेली आहे किंवा हरवली आहे किंवा रागाने गेली आहे, जे पण काही असेल, तिला सद्बुद्धी द्या पुन्हा घरी येण्यासाठी, किंवा जर ती हरवली असेल तर लवकरात लवकर ती आम्हाला भेटू दे आणि घरी येऊ दे, अशी प्रार्थना करून तो नारळ आणि तो फोटो तसाच तुम्हाला देवाऱ्यामध्ये ती व्यक्ती येईपर्यंत ठेवून द्यायचं आहे, ठीक आहे. किंवा जर तुम्हाला तसं ठेवणं शक्य नसेल,
मला तर वाटत नाही कोणाला शक्य नसेल, कारण आपली व्यक्ती जेव्हा जाते घरातून जाते किंवा हरवते तेव्हा आपण ह्या गोष्टी सहजासहजी कोणाला काय वाटेल याचा विचार करण्यापेक्षा आपण हा उपाय आपल्या व्यक्तीसाठी नक्कीच करू शकतो. परंतु तरीसुद्धा जर कोणाला ते योग्य वाटत नसेल तर मग ते तुम्हाला लाल वस्त्रामध्ये तिथेच बांधून ठेवायचं आहे. पण लक्षात असू द्या, फोटो पालथा ठेवायचा आणि त्याच्यावर नारळ ठेवून मग तो तुम्हाला बांधून देवापुढे ठेवायचा आहे, ठीक आहे. परंतु हा जो उपाय आहे तो कितपत लाभेल हे त्या नक्षत्रावर अवलंबून आहे, कारण कोणत्या नक्षत्रामध्ये ती व्यक्ती गेली आहे किंवा एखादी व्यक्ती हरवली आहे त्याच्यावरही सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. त्याच्यामुळे काही नक्षत्र असे आहेत की त्या नक्षत्रांवर जर व्यक्ती गेली किंवा हरवली हां किंवा रागवून घर सोडून गेली असेल तर ती व्यक्ती मिळत नाही किंवा पुन्हा येत नाही. तर हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. परंतु जितकं शक्य आहे तेवढं आपण हा उपाय करून बघूया. आणि त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे जो मी मंत्र गेल्या व्हिडिओमध्ये सांगितला होता, कार्तेवीर्या जुनो नामम राजबाहू सहस्त्रवानम तस्से स्मरणम मात्रणम गतम नष्टम च लभ्यते, हा त्या व्यक्तीला आपल्याला आठवण करायची मनामध्ये, त्याच्याशी आपण बोलायचं आहे की कुठेही असेल ते परत ये हां, किंवा जर हरवली असेल ती व्यक्ती तर त्या व्यक्तीला आपल्याला इमॅजिन करायचं आहे डोळे बंद करून, आणि मग देवाला प्रार्थना करायची आहे की जी माझी व्यक्ती गेली आहे किंवा हरवली आहे किंवा गेली आहे तर ती पुन्हा व्यक्ती घरी येण्यासाठी हा मी मंत्र बोलत आहे, तर त्याच्यामध्ये मला यश द्या आणि आमच्या व्यक्तीला आमच्यापर्यंत आमची भेट घालून द्या किंवा आमच्या घरी पुन्हा आणा, ठीक आहे. आणि हा मंत्र म्हणायचा आहे. मी पुन्हा आपल्या या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेल्या व्हिडिओची लिंक तुम्हाला शेअर करेन. ज्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल, गेला व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो बघून घ्या. पण व्यक्तीसाठी हाच एक उपाय मला आठवला, तो मी तुम्हाला सांगितला आहे. हां, आणि प्रयत्न करायचे, देवावर पूर्ण श्रद्धा ठेवायचे आणि शक्य असेल तर त्या मनातल्या मनात त्या व्यक्तीला जसा समोर ती व्यक्ती आपल्या आहे आणि आपण तिच्याशी बोलत आहोत अशा पद्धतीने अगदी मनापासून त्या व्यक्तीला हाक मारायची आहे आणि सतत तू घरी ये, हां सतत तू घरी ये, रात्री झोपतानाही त्या व्यक्तीला आठवून तू घरी ये, मला आम्हाला तुझी गरज आहे असं सांगतच झोपायचं आहे, जेणेकरून आपले विचार त्यांच्यापर्यंत पोचतील, त्या व्यक्तीपर्यंत पोचतील आणि ती व्यक्ती घरी येण्यासाठी प्रवृत्त होईल, ठीक आहे. तर हा छोटासा उपाय करून बघा. छोटी छोटी व्हिडिओ टाकते वेळ मिळेल तसा, तर समजून घ्या. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, इतरांनाही त्याची मदत होईल. जर आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या पुढील व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल. मी सौ नीलम प्रशांत कुवल इथेच आपली आज्ञा घेते. नमस्कार.